आणि यानंतरची एक राजकीय अपडेट समोर येते आहे. किशोरी पेंडणेकर यांच्या संदर्भातील कथित कोविड घोटाळा प्रकरणासंदर्भातील किशोरी पेंडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे. मोठी आणि महत्वाची या क्षणाला अपडेट पाहताय ती म्हणजे किशोरी पेंडणेकर यांच्या संदर्भातील किशोरी पेंडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सोबतच पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. कथित कोविड घोटाळा प्रकरणासंदर्भातील या क्षणाला ही महत्वाची अपडेट आपण पाहताय. किशोरी पेंडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सोबतच पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झालेला आहे. पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे. या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. ज्योत्स्ना गंगणे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. ज्योत्स्ना, महत्वाची आणि मोठी राजकीय अपडेट म्हणावी लागेल, किशोरी पेंडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, सविस्तर तपशील. अगदी सद्दी जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि खास करून जे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जी प्रेस नोट पाठवली आहे त्या अकॉर्डिंग माजी महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर यांच्यावरती कोविड घोटाळ्यामधल्या घोटाळा प्रकरणी जे आहे ते मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे. कोविडमध्ये जे डेड बॉडीच्या बॅग जसं डेड बॉडी म्हणजे जे लोक मेली आहेत त्यांच्या शरीरावरती जे झाकण्यासाठी एक प्लास्टिकची बॅग असायची त्याची किंमत 1500 रुपये होती, पण ती महायुती महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी आहे ती 1500 रुपयाची डेड बॉडी बॅग जी आहे ती 6700 रुपयाला विकण्यात आलेली होती असा आरोप ठेवत किशोरी पेडणेकर आणि महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवरती जे आहे ते FIR दाखल झालेला आहे. आणि हा FIR जो आहे तो 13 जुलैला दाखल झाली असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिलेल्या प्रेस नोटच्या माध्यमातून मिळते. या संदर्भात जेव्हा लोकशाही न्यूज चॅनलने जेव्हा किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली तेव्हा किशोरी पेडणेकर यांनी लोकशाहीला हीच माहिती दिली की त्या किशोरी पेडणेकर यांना अद्यापही त्यांच्यावरती झालेला FIR याची कोणतीही कल्पना नाहीये आणि अशी कोणताही घोटाळा त्यांनी केला नाहीये अशी त्यांनी फोनवरती माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर किशोरी पेडणेकर यांनी हे सुद्धा सांगितलं की मी आजच मुंबईहून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे आणि या FIR बद्दल मला काहीही कल्पना नाही. त्यामुळे एकूणच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आहे पुन्हा एकदा सक्रिय झालेले पाहायला मिळतात आणि त्यांनीच जे आहे ते किरीट सोमय्या यांनीच जे आहे ते बॉडी बॅग असो किंवा उद्धव ठाकरे आणि एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेवरती जे आहे ते कोविड काळामध्ये FIR दाखल. धन्यवाद ज्योत्स्ना आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. मुंबईतील कथित कोविड घोटाळ्या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतील आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेंडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे. बॉडी बॅग खरेदी घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेंडणेकर यांच्यावर आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.